त्याचे वडील देवभक्त आहेत म्हणून त्याला पूजा पाठ करावी लागते. अरे काय काय वय का पार्ट्या करायच्या वयात हे काय? अरे तो येईल तेव्हा येईल. मी काय म्हणते आपण काय करायचं क्रिसमस पार्टीचं आणि 31 पण येतो म्हणजे पूर्ण आठवडा जाणार पार्टीमध्ये. मी तर म्हणतो मस्त प्लॅन करू बाहेर जाऊ कुठेतरी फिरायला कुल्लू मनाली वगैरे. हे बघ थंडीचे दिवस आहे जवळच बघा ना कुठे ते. हे बघा आले संत राजा महाराज. काय रे इतकं वेळ? मी काय म्हणते आपण स्पेशल प्लॅन करूया. हे राजा ये. अरे आम्ही 31 बाहेर जाण्याचा प्लॅन करतो. अरे यार तू घप रे. मी काय म्हणतो आपण इथे सेलिब्रेशन केलं चल. ये जा रे तुला नाही जमणार तर. यार असं नाही जायचं तर सगळ्यांनी जायचं. काय म्हणतो? अरे यार बोला रे लवकर बाबांची पूजा झाले आता येतील ऑफिसला जायला. ए ऐका ना मस्त मेसेज आला. बोल ना बोल ना काय आले? का म्हणे आईशी लागली असं ॲडमिन देतोय पार्टी असं होते सुभा. यावर ॲडमिनचं उत्तर आहे का? बोल ना. बोल का म्हणे ऐसा लोभ ना करावा ॲडमिनचे झाले वांदे आपला बंदोबस्त आपणच करावा. वा वा छान. अगं लाजा कसे वाटत नाही तुम्हाला आणि तू जे इथंच आहेस अजून? नाही बाबा ते पार्टी. कसली कसली पार्टी? काय काम धंदे नाहीये का तुम्हाला? तू काका जा ना तुम्ही कामावर जायला उशीर होतोय ना तुम्हाला. उशीर तर तुमच्या संस्कार करण्यासाठी झालाय मूर्ख. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे असं हे जे मेसेज व्हॉट्सअपला मेसेज पाठवताव ना तुका म्हणे म्हणून हे चुकीचं आहे. अरे तुमच्या कोणी राजकारणी माणसावर मेसेज केला की लवकर भावना दुखवतात तुमचे. मग दुखवणारच ना. अरे मग असे मेसेज आले की तुम्हाला राग का येत नाही? गेली 2-3 वर्ष तुका म्हणे जणू हास्यास्पद बाब असल्यासारखे लोक वागत आहेत. मानव जातीच्या कल्याणासाठी तुका महाराजांनी रचलेल्या अभंगाची अशी विठंबना करता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुका महाराज जगद्गुरु असून फक्त वारकरी लोकांचे नाही तर संपूर्ण मानवजातीचे आदर्श आहेत. त्यांच्या अभंगाचा अभ्यास करताना आयुष्य अपुरे पडेल. त्यांच्या एका अभंगाचा निरूपम किंवा कीर्तन कित्येक दिवस चालतो तेव्हा तो अभंग उलगडायला लागतो. खरं आहे तुमचा बाबा आपल्या आईवडिलांबद्दल बोलल्यावर जसं राग येतो ना तसंच तुकोबा राय आमचे आईवडील आहेत. दुसऱ्या जातींचे लोक दिसतात का त्यांच्या ग्रंथांचा अपमान करताना? हो काका आपले लोक देव सण साधू संत ग्रंथ यावरून जोक्स पाठवत असतात. हा गुन्हा आहे. आपण असं करू नये व लोकांनाही ते करू देऊ नये. ही आपली जबाबदारी समजावी प्रत्येकाने. चला कुठे ही साधू संतांची अवहेलना थांबवायला. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाची माती हनुपाठ का म्हणे आम्ही अवघेची गोड त्यांचे पुरे गोड त्यांचे अक्षरांचे रान अभंगाचे पान.